जगावर सध्या कोरोनाचं खूप मोठं संकट उभं राहिलं आहे. आरोग्याबरोबर आर्थिक संकटही संकटालाही आपण खूप मोठ्या प्रमाणावर तोंड देत आहोत. पण मुळात करोना काय आहे हा एक हत्तीसारखा विषय चाललाय की हत्ती म्हणजे काय हे जर सात आंधळ्यांना विचारलं तर नक्की काय हे कोणालाही सांगता येत नाही अशी ती गोष्ट आहे. पण या विषयावर आपण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर सरांशी बातचीत करणार आहोत. केळकर सर, आपलं स्वागत आहे. कोविड हा जो आजार, अचानक आलेली ही जी महामारी आहे, याच्यावर आपण बरेच संशोधन केलं आहे आतापर्यंत. संशोधन म्हणण्यापेक्षा पाहिलेलं आहे. पण हे जे हा जो शत्रू आहे हा अचानक आलेला आहे की असं काही याआधीही येऊन गेलेलं आहे की जी गोष्ट आजच्या पिढीला माहिती नाही, तर त्याविषयी आपण काय सांगाल? कोविड किंवा नॉव्हेल सार्स व्हायरस असं आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारचे पेशंट यापूर्वी कोणीच पाहिलेले नाही आहेत. आणि चायनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्या डोळ्याच्या डॉक्टरने असा विचार केला की अरे असे पेशंट आपण कधीच पाहिले नव्हते, तोच पुढे दुर्दैवाने या आजाराने गेला. पण तो वेन निंग म्हणून ऑफ्थाल्मॉलॉजिस्ट होता वुहानमधला, तर त्याला पहिल्यांदा लक्षात आलं की आपल्याकडे असे न्युमोनियाचे पेशंट येत आहेत आणि मरत आहेत की जे यापूर्वी असे कधीच कोणी पाहिलेले नव्हते. सगळ्या न्युमोनियाचे काही पॅटर्न्स असतात, त्याच्यापेक्षा वेगळ्या पॅटर्नचा न्युमोनिया म्हणून सगळ्यात पहिल्यांदा वुहान शहरात न्यायची सुरुवात झाली. अशासारखा आजार ह्यापूर्वी 100 वर्षापूर्वी स्पॅनिश फ्लू म्हणून आला होता. पण त्यावेळी व्हायरस बघण्याचं कुठलंही यंत्र विकसित झालेलं नव्हतं, त्यामुळे तो व्हायरल आजार आहे आणि तो कसा पसरतो याविषयी काहीही माहिती नसतानासुद्धा लोकं त्यावेळी मास्क वापरत होते, शाळा कॉलेजं बंद झालेली होती, प्रवासांवर निर्बंध आलेले होते. म्हणजे शास्त्राची प्रगती नसतानासुद्धा लोक शहाण्यासारखे वागून ह्या महामारीवर त्यांनी 1918 आणि 1919 साली फायनली विजय मिळवला. त्यामध्ये जरी 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला आणि आज त्या मानाने खूप कमी मृत्यू आपल्याला होताना दिसत आहे, ही शास्त्राची प्रगती आहे. परंतु हा अशा प्रकारचा आजार गेल्या 1-2 वर्षामध्ये आला होता का कुठे, तर युरोप, अमेरिका, भारत या कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारचा पेशंट कोणी पाहिलेला नाही. किंवा आत्ता जे आम्ही सिटी स्कॅनवरचे चेंजेस सांगतोय की जे कोविडमध्ये दिसतात, असे चेंजेस गेल्या 3-5 वर्षात कोणीच पाहिलेले नाही. त्यामुळे नक्कीच नॉव्हेल म्हणजे न्यू सार्स व्हायरस आहे, ह्याच्यात काही शंका नाही. या आजाराविषयीचे समज जेवढे आहेत त्याच्या दुप्पट या आजाराचे गैरसमज आहे, तर त्याविषयी आपण काय सांगाल की गैरसमजात राहणं यापेक्षा तो समजून घेऊन आपण त्याच्यामध्ये कार्यवाही करणं हे जास्त महत्वाचं आहे, तर त्या ते काय करायला पाहिजे? मला वाटतं मुख्य ह्याच्यातला प्रॉब्लेम असा होता की या आजारासंबंधीचं ज्ञान पसरण्याची जी पद्धत आहे ती मी थोडी समजावून सांगतो. की एखादा कुठलाही आजार आला ज्याच्यामध्ये आपण डायबिटीस, हायपरटेन्शनपासून, TBपासून कॅन्सर घेऊ, तर जगभर त्या आजाराचे सगळीकडे रुग्ण असतात, त्या रुग्णांची निरीक्षणं नोंदी ठेवल्या जातात, त्याचे पॅथॉलॉजी तुकडे, सिटी स्कॅन्स असे सगळीकडे जगात बघितले जातात आणि मग त्याच्यातनं एक कन्सेन्सस बिल्ड होतं. उदाहरण घेतलं तर कॅन्सरचं स्टेजिंग आपण जर बघायला गेलं की कॅन्सर कुठल्या स्थितीत आहे, तर ह्याच्यामध्ये भारतामध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये आणि जपानमध्ये मतभेद होते. म्हणजे कॅन्सरचं स्टेजिंग अमेरिकेतलं वेगळं होतं, युरोपमधलं वेगळं होतं, जपानचं वेगळं होतं, भारतातलं वेगळं होतं. परंतु एकत्र येऊन ह्या लोकांनी एक कॉमन स्टेजिंग करून एक समान परिभाषा जगाला शोधून काढली, म्हणजे गोंधळ होत नाही किंवा ज्ञानाबद्दलचा गैरसमज पसरत नाही की आमचा कॅन्सर वेगळ्या स्थितीतला, तुमचा कॅन्सर वेगळ्या स्थितीचा, मेले किती, हे सगळी समान परिभाषा निर्माण करणं यासाठी शास्त्राला काही वर्ष लागतात. आणि ही समान परिभाषा कोविडला निर्माण होण्या एवढा वेळच मिळाला नाही. तो वेळ चायनाला काही दिवसांचा मिळाला असेल, इटलीला 2 आठवड्याचा मिळाला असेल, भारताला 1-2 महिन्याचा मिळाला असेल, तर 1-10 दिवसापासून ते 2 महिन्यापर्यंतचाच ज्ञानाचा वेळ लोकांना मिळाला होता. आणि दुर्दैवाने वैश्विक साथीचा आजार असल्यामुळे डॉक्टरांनी एवढेच रुग्णांना त्याची माहिती मिळाली आणि बाकी कुठल्याही आजारात डॉक्टरांनी एवढी माहिती रुग्णांना नसते, कारण त्याच्याबद्दलचे टेक्स्टबुक्स असतात, त्याच्याबद्दलचे एज्युकेशन व्हिडिओज असतात, त्याच्याबद्दलचे शिक्षणाच्या जागा असतात, अशी याची काहीच नव्हती.
त्यामुळे प्रत्येकजणच व्हॉट्सॲपवर शिकतोय अशी दुर्दैवी परिस्थिती या महामारीमध्ये निर्माण झाली आणि त्या व्हॉट्सॲपवरच्या शिक्षणामुळं हे गैरसमज खूप जास्त पसरले. हे जर व्हॉट्सॲप आणि शिक्षण फक्त डॉक्टर्सपुरतं मर्यादित राहिलं असतं तरी थोडे गैरसमज राहिले असते पण कमी राहिले असते, परंतु ते प्रत्येक सामान्य माणसाच्या हाताशी असल्यामुळे शास्त्रीय अशास्त्रीय अंधश्रद्धा आणि काय वाटेल ते अशा प्रकारच्या सर्व गोष्टी पसरल्या आणि ज्या कोणीच थांबवू शकेल अशी शक्ती जगामध्ये नाही आहे. कारण हे फ्री एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन हा फंडामेंटल राईट आपण आपला समजतो. त्या फंडामेंटल राईटमध्ये वाईट आणि चांगली इन्फॉर्मेशन फिल्टर करणं हे तर शास्त्राचं काम आहे आणि ते करायला शास्त्राला वेळच मिळालेलं नाही. त्यामुळं इतर ह्याच्यामध्ये जो वेळ मिळतो तो वेळ न मिळाल्यामुळं हे माणसं रस्त्याने पळत आहेत, मागे एक हत्ती लागलाय आणि का पळत आहेत असं विचारल्यासारखं आहे साधारणपणे. म्हणून मला असं वाटतं की आपण हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे की एक नॅचरल प्रोसेस आहे, की पॅनिक सिच्युएशनमध्ये थोडे गैरसमज प्रसरणं हे नॅचरल आहे असं मला वाटतं, हे अननॅचरल नाही. विषय असा आहे की आपण जेव्हा म्हणतो की लोकांमध्ये गैरसमज पसरले, पण कदाचित ह्या समजांमधूनही लोक अलर्ट झाले असतील, की काही टक्के लोक अलर्ट झाले असतील की त्याचा उपयोग झाला. जसं 5 कोटी लोक मेले असं आपण म्हटलंय की मागच्या 100 वर्षापूर्वीचा जो आजार होता आत्ता कमी लोक गेले, कदाचित हे शिक्षण त्यातनं मिळालं होतं म्हणून तो फायदा झाला असेल असाही एक दुसरा प्रवाह त्यात आहे. आणि त्यातून लोकांनी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्लस पॉईंट असं म्हणता येईल की व्यायाम सुरू केला, खाण्यात काहीतरी बदल केला किंवा काय काढे घेतले असं आपण म्हणू, औषधं घेतली, हा त्यांनी कितपत उपयोग झाला हा भाग वेगळा, पण प्रतिकार शक्ती एक वाढवणं गरजेचं आहे हे एक लोकांच्या डोक्यात राहिलं का, आणि तसं काही त्याचा पण काही प्रभाव पडला का? म्हणजे हा आता आपण गैरसमजाकडून थोडंसं समजाकडे आलं, म्हणजे आपल्याला या आजाराचं ज्ञान मिळाल्यामुळं जसे काही तोटे झाले कारण चुकीचं ज्ञानही आलं, पण त्या ज्ञानाचे फायदे मात्र खूप झाले. एक हा पहिल्यांदा जेव्हा इटलीला गेला तर तुम्ही म्हणताय ते एक्झॅक्टली झालं की लोकांना माहितीच नव्हतं इटलीच्या की हा आपल्याकडे येणार. तोपर्यंत WHO असं सांगितलं होतं की हा फक्त चायनातला आजार आहे, हा माणसातनं माणसामध्ये पसरतो हे माहिती नव्हतं. आणि त्यांनी असं स्टेटमेंटसुद्धा WHO जानेवारीच्या एंडला दिलं होतं की हा माणसापासून माणसाला पसरत नाही म्हणून. त्यामुळं इटालियन लोकांनी तुम्ही जे म्हणताय ते एक्झॅक्ट अज्ञानाचा फटका खाल्ला आणि म्हणून इटलीचा मृत्यूदर भारतापेक्षा खूप जास्त राहिला. जेव्हा की इटलीतली आरोग्य व्यवस्था आपल्यापेक्षा खूप चांगली आहे, फक्त अज्ञानामुळं इटलीचा मृत्यूदर खूप जास्त राहिला आणि त्या ह्याच्यामध्ये लोकांची तयारी नाही होऊ शकली. त्यामुळं आजच्या घडीला ह्या ज्ञानाचा किंवा समजाचा सर्व जगाला प्रचंड फायदा झाला. अगदी उदाहरण सोपं घ्यायचं राहिलं तर अगदी समजायला ठळक म्हणजे आयसलंड किंवा न्यूझीलंडसारखी जी बेटं होती त्यांनी प्रवास बंद करून स्वतःला करोनामुक्त पटकन घोषित केलं, जे ह्या ज्ञानाशिवाय अशक्य होतं. जर फक्त डॉक्टर्सना कळलं असतं की हा आजार कसा पसरतो तर तो न्यूझीलंड आयसलंडमध्ये आत्तापर्यंत प्रत्येकाला झाला असतं. परंतु एअरपोर्टवरच्या प्रत्येक माणसाला कळलं, पायलटला कळलं, विमानतळावर खाली उतरणाऱ्या सुरक्षाकर्मींना कळलं, शासनाला कळलं, रस्त्यावरच्या लोकांना कळलं. म्हणून न्यूझीलंड आणि आयसलंडनी ताबडतोब करोनावर सध्या का होईना पण नियंत्रण मिळवलं. तर ह्या ज्ञानाचा हा सगळ्यात ठळक दिसणारा फायदा आहे. भारताला ठळक दिसणारा फायदा काय आहे तर आपल्याकडे मी असं म्हणेन बऱ्याच गावांमधनं त्यांनी शहरातल्या येणाऱ्या लोकांना बंदी केली होती. तुम्हाला हे ऐकून असेल की कोकणामध्ये गेले तर ते आताच येऊन देत नव्हते. तर ही जी क्वारंटाईन प्रोसेस लोकांनी जी स्वयंफूर्तीने सुरू केली ती प्रोसेसचा खूप फायदा आपल्याला झाला. त्या प्रोसेसमुळे कोरोना पूर्ण थांबला नाही पण त्याचा प्रसार स्लो झाला आणि त्यामुळे अनेकांचे जीव वाचले असं मी म्हणतो. म्हणजे भारतामध्ये आत्ता जे मेलेले लोक आहेत ते प्रमाण जुन्या साथीशी कम्पेअर्ड अत्यल्पपेक्षाही कमी आहे आणि जगामध्येही भारताचं प्रमाण मृत्यूचं इतर देशांपेक्षा कमी आहे. एक उदाहरण तुलना द्यायची झाली तर स्पेन किंवा इटली या ठिकाणी 10 लाख लोकांमागं मृत्यूदर 600-700 एवढा आहे. 10 लाख लोकवस्तीमागं 600-700 लोक मेले, तो भारतामध्ये 75-76 एवढा आहे, म्हणजे 1.1. जेव्हा की दोन्हीकडेही पहिली लाट येऊन गेलेली आहे, भारतातली पहिली लाट ओसरत आली आहे ज्याच्याकडे आपण नंतर वळणारच आहोत. तर त्यामुळे 1.1 लोक जेव्हा आपल्याकडे कमी आरोग्य व्यवस्था असताना मरतात याचा अर्थ या ज्ञानाचा फायदा माझ्या मते सरळ सरळ झालेला दिसतो. फक्त चांगलं वाईट
व्हॉट्सॲप आणि इंटरनेटवरनं येतं ते दूर करण्यासाठीच्या जर यंत्रणा आपण विकसित केल्या असत्या, अर्थात याच्यासाठी तयारी नव्हती काही, पण जर विकसित केल्या असत्या, जसे उदाहरणं देतो मी, WHO जशी एक साईट आहे की जी चांगलं आणि वाईट सेपरेट करून तुम्हाला देऊ शकते, CDC एक साईट आहे, तशी आपली ICMR किंवा शासनाच्या आरोग्य यंत्रणा ह्या इन्फॉर्मेशन फिल्टरिंग आणि प्रोसेसिंगसाठी अधिक मजबूत हव्या होत्या. त्या पुरेशा होत्या असं मला या साथीमध्ये नाही वाटलं. त्यांनी प्रयत्न केले खूप, पण त्यासाठी एक जी सबळ यंत्रणा आधीपासून आवश्यक असते ती कदाचित आपण थोडंसं कमी पडलो असं मला वाटतं, चांगलं वाईट फिल्टर करण्याची. मृत्यूदराविषयी आत्ता आपण बोललो सर, तर मृत्यूदर कमी झालाय आणि कुठल्या प्रकारच्या रुग्णाला जास्त त्रास होतो हे लोकांना आता समजलंय, त्यामुळे लोक थोडेसे निश्चिंत झाले की हा करोना झालाय ठीक आहे त्यातनं आपण बाहेर येऊ. पण आता नवीन जो पुढचा आपल्याकडे नवीन जे आव्हान आपल्याला पुढे आहे जे पोस्ट कोविड सिम्पटम्स आहेत, तर ते आता जास्त प्रमाणात लोकांना दिसत आहेत की वागणूक नीट द्या हे ऍक्सेप्ट केलं लोकांनी, पण मानसिक समुपदेशनाची गरज आहे किंवा मानसिक खचून गेला किंवा शारीरिक अन्य काही मला पुढे होईल का हे एक डोक्यात लोकांचे आहे आणि त्याचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. तर त्याविषयी आपण काय करत आहात आणि काय करणार आहोत आणि काय करायला पाहिजे पुढे सगळ्यांनीच, तर त्याविषयी महत्वाचं. कोविड नंतर काय आणि पुन्हा कोविड येणार का हे आजचे दोन ज्वलंत प्रश्न विचारले तर खरे हे दोनच आहेत. तो चीनमधनं आला का हा आजचा ज्वलंत प्रश्न नाहीच आहे. तर कोविड नंतर काय ह्या प्रश्नाचे तीन अडचणीचे विषय आहेत. ज्यांना अनेक स्वतःचे आजार होते आणि कोविड झाला असे पण बरेच लोक आहेत आणि कोविड त्यांच्यासाठी धोकादायक आहेच, तर ह्या लोकांना पुढे प्रॉब्लेम्स चालू आहेत. त्याच्यामध्ये तीन महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आपण समजावून घेऊया. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे ज्यांची फुफ्फुसं काही प्रमाणात खराब झाली त्यांचं काय होणार याचं उत्तर आज जगात कोणालाही माहिती नाही आहे. आम्ही आमच्याकडे ज्यांना कोविडचा तीव्र संसर्ग झाला त्या सगळ्या लोकांना 3 महिन्यांनी तुम्ही परत CT scanला या असं सांगतोय. त्या 3 महिन्यांनी काय दिसेल CT scanमध्ये हे आज जगात कोणालाच माहीत नाही. म्हणजे कदाचित कोविड कमी झालेलं दिसेल, कदाचित फुफ्फुसं पार्शली कायमचे निकामी झाली तसं दिसेल, किंवा अजून काही वेगळं दिसेल हे आता आम्हाला हे खरंच सांगायचं कोणालाच माहीत नाही आहे, जगात कोणाला माहीत नाही आहे. अजून त्यासंबंधीचं शास्त्रीय ज्ञान इटली अमेरिकेहूनही उपलब्ध झालेलं नाही. तर हा फुफ्फुसांचा प्रॉब्लेम आहे ज्याकडे काळजीपूर्वक बघणं सर्व ऑक्सिजन लागलेल्या रुग्णांनी आवश्यक आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे कोविडमुळं रक्तामध्ये गुठळ्या व्हायचं प्रमाण वाढतं आणि ते बऱ्यापैकी वाढतं. खूप पेशंट हार्ट अटॅक, पॅरालिसिस म्हणजे लकवा आणि हातापायांमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गुठळे होऊन हातपाय काळे पडणे असे आम्ही पाहिले. किती पाहिले तर मी म्हणेन दीनानाथनी आत्तापर्यंत 11,000 कोविडचे पेशंट ट्रीट केलेत. त्या 11,000 पेशंटपैकी 200 ते 300 जणांना तरी कुठल्या तरी प्रकारची म्हणजे हार्टमध्ये तरी क्लॉट झाला किंवा मेंदूमध्ये तरी क्लॉट झाला किंवा हातापायांमध्ये तरी क्लॉट झाला असं दिसून आलेलं आहे. आणि हे तर आम्हाला दिसलेले, न दिसलेले सुद्धा काही जे ब्रॉड डेड असतात घरी अचानक मरतात तेही काही शून्य प्रमाण नाही आहे. त्यामुळं कोविडचे मृत्यू आपल्याला दिसतात तेवढे सिम्पल नाही आहेत, पण पूर्वीपेक्षा फार कमी आहे त्याच्यात संशय नाही. तर हे जे क्लॉट होणारे पेशंट आहेत त्यांना आम्ही क्लॉट न होण्याची औषधं देतो, पण त्याचं यश पण इतर आजारांमध्ये जसं माहिती असतं तसं कोविडमध्ये माहिती नाही. मला जे आमच्या व्हॅस्क्युलर सर्जन्स म्हणजे रक्तवाहिनीचे ऑपरेशन करणारे डॉक्टर्स असतात त्यांनी म्हटलं की अशा प्रकारच्या गुठळ्या त्यांनी यापूर्वी आयुष्यात कधी पाहिल्या नव्हत्या. ते म्हटले की सडलेलं चीज जसं निघावं किंवा पनीर जसं निघावं तशा या गुठळ्या रक्तवाहिन्यांमधनं त्यांनी काढल्या आणि त्या काढल्यावरही त्यांना असमाधानकारक आपण काम केलं आहे असं वाटत राहतं. म्हणजे ते काही नेहमीच्या एनजिओप्लास्टीसारखं समाधानकारक काम त्यांना वाटत नाही. म्हणून मी असं म्हणेन की त्याचा अजूनही फॉलोअप आणि अभ्यास चालू आहे, त्याच्यावर अत्यंत बारकाईने लक्ष आपल्याला ठेवायलाच पाहिजे. पण प्रत्येक कोविड मॉडरेट किंवा सिव्हिअर झालेल्या रुग्णाच्या हे लक्षात पाहिजे की हा गुठळ्यांचा धोका हातापायाला मेंदूला आणि हार्टला निश्चितपणे आहे. त्याकरता रक्त पातळ व्हायचं घेतलंच पाहिजे, पण स्वतःही त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. ज्ञानाचा हाच फायदा आहे.
की काही जर असं काही वाटलं की चेहरा हलत नाही आहे, हात कमी हलतोय, तर ताबडतोब पळत पोस्ट कोविडसुद्धा इमर्जन्सी रूममध्ये जायला पाहिजे. हे कोविडचं एक नंतरचं लक्षण असू शकतं, त्यामुळे यावर लक्ष पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती कोविडमुळं येणारं डिप्रेशन, आणि त्यामध्ये ॲक्च्युली कोविडमुळंसुद्धा डिप्रेशन येतं असं आम्हाला आता आढळून आलेलं आहे की कोविड पेशंटचं मानसिक संतुलन बिघडतं. मी अगदी सौम्य लोकांबद्दल बोलतच नाही, पण ज्यांना कोविडला ऑक्सिजन लागलेला आहे असे लोक आम्हाला व्हेंटिलेटर लावूच नका, किंवा आम्ही आजारीच नाही आहे, किंवा तुम्ही आम्हाला उगच इथं डांबून ठेवलं आहे, म्हणजे आणि मजेशीर आहे म्हणजे त्यांचं. मी त्यांना अगदी एक दिवस मरण्याच्या आधी पेशंट व्यवस्थित उत्तरं देतो आहे, त्याचं नाव सांगतो आहे, त्याचं बँक अकाउंट त्याला माहिती आहे, त्याचं आधार कार्ड त्याला माहिती आहे, पण त्याचं जजमेंट बिघडलेलं आहे किंवा त्याला डिप्रेशन आलेलं आहे. म्हणजे एकाच वेळी बुद्धी तल्लख असणं पण बुद्धीचा वापर नीट न करता येणं असं काहीतरी विचित्र गोष्ट कोविडमध्ये आम्ही सगळ्यांनी पाहिली. आणि त्याचा पुढे परिणाम काय होणार आहे की कोविडमुळे डिप्रेशन येणार आहे का, इकॉनॉमिक तर आहेच पण वैद्यकीयदृष्ट्यासुद्धा आजारामुळे डिप्रेशन येणार का, याचा पण आमच्याकडे आता बराच मोठा विचार चालू आहे. तर त्याच्याकरता आपण म्हणजे बऱ्याच ठिकाणी सुरू केलं आहे, पण दीनानाथमध्ये 15 ऑक्टोबरपासून कोविड ओपीडी सुरू करतो आहे. त्या ओपीडीमध्ये 3 लोक बसलेले असतील, त्याच्यामध्ये एक आहेत फिजिशियन की जे सर्व प्रकारचे आजार, गुठळ्यांचे आजार, फुफ्फुसाचे आजार, हे सर्वजण एक तपासणारा माणूस म्हणजे फिजिशियन आहे, तो एका ह्याचा स्पेशलिस्ट नाही आहे पण एक शरीराकडे तो समग्र म्हणून बघेल. दुसरे माणूस हे फिजिओथेरपिस्ट, जो कोविडमधनं बरं होण्यासाठी कुठले व्यायाम फुफ्फुसाचे केले पाहिजेत, कुठले व्यायाम शरीराचे केले पाहिजेत, आणि बाहेर पडण्यासाठी हळूहळू ॲक्टिव्हिटी कशी वाढवायची याचा गायडन्स देतील. आणि तिसरे सायकियाट्रिस्ट असतील, जे कोविडवर सकारात्मक पद्धतीने कसा विजय मिळवायचा याकरता धडपड करायसाठी मार्गदर्शन करतील. हे 3 लोक एकत्र येऊन जे चालवतील ती पोस्ट कोविड ओपीडी असेल. ह्याशिवाय इतर लोकांची मदत लागणारच, त्याच्यामध्ये वॅस्क्युलरचे लोक आहेत, न्यूरॉलॉजीचे लोक आहेत, कार्डिओलॉजीचे लोक आहेत, पण ते एखाद्या एखाद्याला लागणार आहेत. हे 3 लोक जवळजवळ प्रत्येक मॉडरेट टू सिव्हिअर कोविड पेशंटला लागणार आहेत असं आज आम्हाला वाटतं आहे. कोविड एवढ्यात संपलेलं नाही आहे, कोविडचा मृत्यू कदाचित आता खाली जाईल, पण कोविडचे आफ्टर इफेक्ट्स म्हणतो ते अजून काही महिने, कमीत कमी 3 महिने नक्की चालू राहणार आहेत असं मला आता वाटतं. एक विषय आणखीन असा होता की टप्पे आतापर्यंत आपण बघितलेत, आपण टप्पे जेव्हा पाहिले याचे ते आपण सणाप्रमाणे धरले. उदाहरणार्थ गणपती झाल्यावर हे होणार, गणपती झाल्यावर संख्या वाढली, किंवा हा सण झाल्यावर संख्या वाढली. तशी आता दिवाळी आणि दसरा, म्हणजे दसरा आणि दिवाळी जो काही कालावधी आहे, कारण समाजप्रिय प्राणी आहोत आपण म्हणजे भारतातले लोक की मिळून सण साजरे करणार, कारण त्याचाही एक प्रॉब्लेम आहे की आयसोलेट राहिल्याने मानसिक लोकांना खूप प्रॉब्लेम्स होत आहेत की याला भेटावं असं वाटतंय, त्याला पाहावं असं वाटतंय वगैरे वगैरे. तर एक असं आत्ता एक भाकीत केलंय केंद्राच्या समितीने की पुन्हा एकदा एक मोठी लाट येणार आहे साधारण दिवाळीच्या दरम्यान, डिसेंबरच्या दरम्यान. तर ती तीव्रता कमी असणार आहे पण लाट असणार आहे ती. तर त्या दृष्टीने लोकांनी काय केलं पाहिजे आणि खरंच सण समारंभ साजरे करून हा कोविड म्हणजे न करता हा कोविड घालवता येईल का, हे थोडंसं आव्हान. आपण आता मेहंदी बघायचं आपल्या आधीच्या लोकांकडे, म्हणजे इंग्लंड, अमेरिका हे आपल्या आधी कोविड बाधित आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे होणार त्यापेक्षा आपलं काही वेगळं होणार नाही याबद्दल एक शास्त्र म्हणून मान्यता पाहिजे की जे तिकडे होणार आहे तेच आपल्याकडे होणार आहे. चीनचं कळतच नाही पण या लोकांचं आपल्याला कळतं, आणि आपले तिथे नातेवाईक मित्रमंडळी असल्यामुळे आपल्याला त्याची एक जाणीव आहे वस्तुस्थितीची. तर त्यांच्याकडे आपल्यापेक्षा पॉझिटिव्हिटी पहिल्या डेन्स ह्याच्यामध्ये तशी कमी राहिली, त्यांच्याकडे झाले इफेक्ट लोक, पण जो एक एरिया होता पॉझिटिव्ह तेवढाच एरिया पॉझिटिव्ह झाला, तसा देशात कमी पसरला त्यांच्याकडे. म्हणजे उदाहरण घेऊया, इटलीमध्ये त्या एक नॉर्दर्न इटलीमध्येच फक्त पसरला, बाकी सदर्न इटलीत फारसा कोविड पसरलाच नाही. UK लंडन आणि त्याच्या भागात पसरला, नॉर्दर्न इंग्लंडमध्ये पसरला नाही. आता ही जी दुसरी लाट दिसते ती मोस्टली जिथे आला नव्हता तिथे जास्त दिसते, ज्या ठिकाणी आला होता तिथेच फार दुसरी लाट जास्त दिसत नाही आहे. आपल्याकडे जेव्हा दुसरी लाट येईल त्या जे ठिकाणं त्या मानाने कमी बाधित होती तिथे येण्याची शक्यता जास्त आहे, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे माणसांच्या बेजबाबदार वागण्यामुळं तो वाढतो का, तर तो आता हा विषय खरं सांगायचं तर कोविडनी ही तर जाणीव आता सर्वांना व्हायला पाहिजे की मास्क आणि डिस्टन्सिंग
हे दोन महत्त्वाचे विषय सर्वांच्या मनात जायला पाहिजे. आणि त्यासाठी मी थोडंसं एक उदाहरण आपल्याला जे टी व्हीवर दिसतं त्याचं देतो की आपण फ्रेंच ओपन, तुम्ही जर आता सेमीफायनल, फायनल, क्वार्टर फायनल बघितली असेल तर ते खेळाडू मास्क न घालता दोघंच जणं खेळतात, प्रत्येक बॉल बॉय, लाईन्समन, पंच आणि फक्त 1000 प्रेक्षक हे सगळेजणं 100% मास्क घालून असतात. आणि कुणीही त्या प्लेअरच्या जवळ आलं फिजिओथेरपी द्यायला, पाणी द्यायला, टॉवेल द्यायला, टॉवेल देणं बंद केलं त्यांनी. एक आपण उदाहरण घेऊया, तर ते आता पूर्वी नेहमी हात केलं की टॉवेल यायचा, आता तो टॉवेल देत नाही कारण त्याला कशाला रिस्क करायची, कोणाला कोविड असला आणि त्याच्यापासून प्लेअरला कशाला रिस्क करायची. तर ते वातावरण बघितल्यानंतर जबाबदार खेळ म्हणजे काय, म्हणजे खेळही खेळायचा आहे आणि जबाबदारीने खेळायचा आहे, म्हणजे भविष्यासाठी आपण कशाकडे पाहायचं. तर मी म्हणतो फ्रेंच ओपनकडे बघा की पुढचे जोपर्यंत कोविड जात नाही तोपर्यंत हे आपलं भविष्य आहे की खेळ खेळायचे, शाळा कॉलेज कदाचित सुरू होतील पण एवढ्या जबाबदारीने आपण करू शकू का हे बघायला पाहिजे. जर नाही केलं तर आपलं क्रिकेट चालूच आहे. त्या क्रिकेटमध्ये तुम्ही बघितलं तर खेळाडू तर नाही मास्क घालणार आहे पण पंच मास्क घालू नये का, नाही आहे. पंचाने का नाही मास्क घालायचं याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. किंवा बाहेर बसलेले जे प्रेक्षक आहेत ते बहुसंख्य मला तरी मास्क शिवाय दिसतात, मग ते का मास्क शिवाय असं की तुम्ही मास्क खेळताना का नाही वापरू शकत, कारण श्वासाने शक्य नाही तो ठेवणं. खेळाडू नाही मास्क ठेवू शकत, टेनिस खेळणारा माणूस मास्क लावून टेनिस नाही खेळू शकत, पण बाकीचे का मास्क न लावतायत ह्या प्रश्नाचं उत्तर मला क्रिकेट बघून कळत. आणि माझ्या मते ही बेजबाबदार वागणूक आहे, लोकांना नाही आवडणार कदाचित पण ही बेजबाबदार वागणूक आहे. म्हणजे तुम्ही धाडस केलं पाहिजे पण जबाबदारीने केलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात कार चालवली पाहिजे पण सीट बेल्ट वापरला पाहिजे, किंवा तुम्ही कार चालवतानाचे जे नियम आहेत ते पाळले पाहिजे. तुम्ही कार सिग्नल तोडून नेणार हे नेणार असं नाही चालणार. तर सिव्हिलायझेशनचे नियम आहेत तसे कोविडचे काही नियम आहेत, आणि सिव्हिलायझेशन चांगली चालायची असेल तर आपण ते नियम पाळतो, रांगेत उभा राहतो, आणत नाही दुसऱ्यांचा. तसंच कोविडमध्ये पण नियम हे पाळलेच पाहिजेत टिल द टाइम इट गोज अवे, आणि ते लवकर जाईल असं आत्ता तरी कुठलंही लक्षण नाही. कोविड आपल्याबरोबर राहणार आहे, व्हॅक्सिनचं माहीत नाही आहे स्टेटस आजचं. मला त्याबद्दल आत्ता ह्या क्षणी तरी आत्मविश्वास म्हणतो, एक मनातनं एक डॉक्टर म्हणून आपल्याला, म्हणजे मी स्वतः तर व्हॅक्सिन करत नाही, मला त्यातलं काही स्वतःला व्हॅक्सिनमधलं कळतं असं नाही, पण जुन्या व्हॅक्सिन्स आजपर्यंत अनेक बघितले, शिकलो आहे, दिली आहे, त्याच्यावरनं इतक्या लवकर व्हॅक्सिन येईल असा मला आत्मविश्वास वाटत नाही. त्या कंपन्यांना वाटतं चांगलं आहे पण मला एक डॉक्टर म्हणून वाटत नाही. मग मला आत्मविश्वास कशाचा वाटतो की मी माझी वागणूक काय सुधारू शकेन, ह्याचा आत्मविश्वास आपण ठेवायला पाहिजे की आपण काय आपल्या याच्यामध्ये शिस्तबद्धता आणि धाडस याचं कॉम्बिनेशन कसं करू शकू, हे आपल्या सणासुदीला आणि ह्याला येणारं सगळीकडे तेच आहे. पुण्यामधलं जर आपण हिस्ट्री बघितली तर लग्नांमधनं कोविड पसरल्याची खूप उदाहरणं, लग्नांमधनं अगदी टिपिकल. तर गणपती उत्सव, लग्न ही सावधपणाने कसे साजरे करता येतील त्याची ही आपली ॲसिड टेस्ट आहे. आता दिवाळी आणि दसराही किंवा नवरात्र, नाही आम्ही दांडिया खेळणार मास्क न लावता आणि सगळे एकमेकांना भेटणार, तर ती मुलं दांडिया खेळतील मास्क न लावता, कोविड एकमेकांना पसरवतील आणि घरात आजी आजोबा आई वडिलांची विकेट जाईल असं मला वाटतं. कारण मृत्यू हा कोविड बरोबर आहेच, नाही तर कोविडची भीती, फ्लू असता साधा तर कोणाला भीतीच वाटली नसते. त्यामुळे ही भीती मनातनं न जाणं हे आवश्यकच आहे असं मला वाटतं. वैद्यकीय क्षेत्र आपल्याबरोबर आहेच आहे पण लोकांनी वैद्यकीय क्षेत्राशी प्रामाणिक राहून खऱ्या अर्थाने आपलीही जबाबदारी ओळखली पाहिजे, आपणही यामध्ये कसं राहिलं पाहिजे, मास्क वापरला पाहिजे, सामाजिक अंतर राखलं पाहिजे आणि त्याच्याबरोबरीनेच आपली संस्कृतीही त्या माध्यमातून जपली पाहिजे असं मला वाटतं. आणि धन्यवाद केळकर सर की तुम्ही आमच्याशी बातचीत केली. धन्यवाद.